आता मला सांगा तुम्ही आत्ता जे स्टेजवर जो शो होतात हल्ली गेला मी बोल सांगेन तुम्हाला मी दहा वर्षात म्हणजे डिसिप्लिन वाईस आत्ताच आणि दहा वर्ष आधीपर्यंत किंवा पंधरा वर्ष आधीपर्यंत कसे डिसिप्लिन म्हणजे फरक तुम्हाला जाणवतंय हो थोडा जाणवतो हो कसा माहिती आहे का पूर्वी कुठच्याही दृष्टीने म्हणजे म्युझिशियन बोला नाही मी काम करा सिंगर था। बोला पहिलं मिशन बद्दल बोलतो पूर्वीचे मिमिशन्स होते ना ते एज अ रिस्पेक्ट करायचे मोठा कोण आला की काय अच्छा आजकालच्या मी मी सॉरी म्हटलं नाही नाही सॉरी करायची हे नवीन मिशन आहेत ते काय काय लोकांना रिस्पेक्ट करत नाही रिस्पेक्ट असं सांगत एक डोक्याला घ्या म्हणून पण तो एक मोठा माणूस आहे जाणीव नाही जाणीव ती थोडीशी जाणीव पाहिजे माणसाला एक थोडस म्हणजे म्हणतात ना लिहाज म्हणतात लिहाज तो थोडा एक तुम्हाला पाहिजे असं बरोबर की मी मोठा कोण आहे आणि तो मला काय शिकवणार नाही लहान मुलगा पण तुम्हाला काहीतरी शिकून जातो ट्रू एकदम ते पाहिजे आणि आजकाल आजकालचे जे शो आहेत ना ते एवढे परफेक्शन आहेत वाजवण्यात भिजवण्यात कारण का आता प्रत्येक मिशन लिहून वाजवतो त्याच्यामुळे टाईटनेस आहे ना आणि परफेक्शन ते आताच्या शो मध्ये दहा वर्षांनी बघितलं पूर्वी बॅड वाजवायचे बॅड त्याच्यामुळे काही वाजवायचे काही पिकअप वाजवायचे आणि पिकअप सिंक्रोनाइज नाही व्हायचे ah, okay. आताचे okay. म्युझिशियनचे बघा एक एकदम टाट टटा सगळे चार टाट वाजवतात कारण का प्रत्येकाने तोच पिकअप लिहिलेला आहे त्याने झाला वेगळं नाही त्याच्यामुळे टाईटनेस नो डाऊट सगळं चांगलं आहे आता म्हणजे आता पस्तीस म्युझिशियन असतात समजा आजकालच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते परफेक्ट वाजवतात सगळे रिझमिस्ट रिझमिस्ट बाजूने मी बोलतोय ते बरोबर टाईट होता टाइट करेक्ट रे आणि स्टुडिओ मध्ये तुम्ही आधी लोकांबरोबर काम काम म्युझिक बरोबर मी म्युझिक डायरेक्टर केले नंतर सलील चौधरी यांच्याबरोबर काम केलं अरे त्यांच्याबरोबर त्यांचा कमला पिक्चरचा बॅकग्राऊंडला मी त्यांच्यावर होतो नंतर मग मराठी मध्ये अशोक पटकी यशवंत देव सुधीर फडके श्रीनिवास खळेनकर श्रीनिवास खळेंचं पण काम केलंय हो सगळ्यामरोबर काम केलं नंतर बाळ पळसुले अब्दुदय महेश का विश्वनाथ हे लेकिन पिक्चर अख्खा मी वाजवलंय हा लेकिन याला सिली सिलीमध्ये डफ मी सगळं ते वाजवलंय सुरमई शाम मध्ये ते मी सगळे वाजवलेलंय ते वेस्टर्न वगैरे तुम्ही माझे वाजवले नंतर आशाबाईंचं ते आहे ना मिराजे गजल हो ते अख्खा मी वाजवलंय अरे चार पाच गाणी बेनी सातमकरांनी केली होती चार पाच गाणी उत्तमजीनी केली होती ओके आणि जुन्या चे मध्ये फिरोजच्या मेहता रोड तिथे रेकॉर्डिंग झालं होतं ते तिकडे मी वाजवलं होतं तिकडे ते नंतर बरोबर मिळालं मी घाबरून जात नव्हतो <laughs> नाही कारण का मी मला माहिती तिकडे सगळे राक्षस लोक वाजवणार <laughs> जे खरी गोष्ट मोठे होते मारुती आणि माझ्या गल्लीतच राहत होते <laughs> ते तू काय येत ना वाजवलं मी हा करायचं हा करा गेलो नाही पण शेवटी एक मनाला हे बोललो नाही आपण एवढा वाजवतोय काहीतरी वाजूया पण घातक पिक्चर म्हणलं एक गाणं मला मिळालं होतं पण ते आलं का नाही माहित नाही पिक्चर आले हो नाही गाणं मला एवढा माहित नाही त्यात मी काउबिळ वाजवलं होतं आणि एक टी सिरीजचा अल्बम केला त्या होत होता सुदीप स्टुडिओ मध्ये आजुराव गाणार गाण्यावरती पण तो अल्बम अजून आला त्या मारुतीराव की कावस लॉट होते हो होते त्यावर मला वाजवायला मिळालं सुधीर स्टुडिओ मध्ये बघितलंच नाहीये मी कावस काकांना पण नाही आणि भाईंना पण नाही मी बाजूला बसून त्यांच्या बाजूला बसून वाजवलं होतं म्हणजे तुम्ही थोडक्यात बघितलं समोर समोर त्यांच्या बाजूला बसून वाजवतो बापरे ते नशीब होत होत सगळं ते ऍक्च्युली आणि त्याच इकडे शिवारींच या सायबा विबा गाणी ती वाजवली होती सुदीप स्टुडिओ झाले होते किशोर शर्मा अरेंजर होते आ, ते सुन सुन नाही नाही साहेबा पिक्चर साथा पिक्चर त्या पिक्चर सुन साहेब त्यांच्याकडे पण तुम्ही वाजवलं त्यांच्याकडे वाजवलं तुम्ही सगळ्यांबरोबर असं कोणी नाही की ते राहिलंय असं बापरे शंकर जयकीचिशन जे वारले ना त्यानंतर संन्यासी पिक्चर मध्ये वाजवायला मिळालं मला नवीन एच एम बी टॉप ट्रेड ला तिथे केले ते गाणे तिथे मी वाजवले होते तेव्हा शंकरजी होते त्यावेळेला सगळ्यात कठीण परिस्थिती म्हणजे असं तुम्हाला वाटतं ना अरे टेन्शन आलंय मला आता या लोकांमध्ये आता जाऊन आपल्याला वाजवायचं स्टुडिओ कोणाकडे असं ते झालेलं <laughs> मी म्हणजे पुष्कळ वर्षाने एक स्वतःच हे करून हिंमत करून मी पंचमांकडे वाजवला गेलो होतो फिल्म मध्ये होतं आणि ते घातक पिक्चरचं गाणं होतं तिकडे सगळे राक्षस लोक पण तेव्हा ते, ते राक्षस तेव्हा नव्हते हो तेव्हा नितीन शंकरनी काहीतरी ओके गे, okay, okay, त्याच्या अंडर मी वाजवला गेलो ओके गे, आणि तेव्हा मी मग काउबिल वाजवले ओके मग तेव्हा देवाचं नाव घेऊन आई वडिलांचं नाव घेऊन तेव्हा गेलो होतो आणि जेव्हा टेक संपला त्यानंतर डोकं म्हणजे शांत होत ना आपलं सगळं अवतार निघून जातो आपल्या शरीरावरचा ते झालं होतं मी असं ऐकलंय तेव्हा तबला ढोलक प्लेय पळायचे बघा पहिले ऐकायचे गाणं तबला ढोलक ढोलकवाले पळून जायचे नाही ना काहीतरी घरचं काम आहे कुजायचं ते खरी गोष्ट होती कारण का स्वतः पंचमदा तबला चांगला वाजवायचे आणि ते वाजवून दाखवायचे ना हा त्यांना जे पाहिजे okay. ते ओके कसं येत नाही तुला दाखवतं हे ऐसाच्यामुळे कोणी त्यांच्याशी उचारी करत नाही करेक्ट करेक्ट नाही घालू शकत टेक्निकली परफेक्शन होत ना त्यांच्याकडे सगळं आणि मेलोडिकली पण ते सर्व ते शिकलेले एक त्यांचं एक गाणं वाजवलं होतं पंजाबांचं टी सिरीजचा एक अल्बम येणार होता तेव्हा अनुराधा पडवाला गाणं अच्छा त्या अल्बमची दोन तीन गाणी झाली होती Okay. त्या एका गाण्यात मी सुधीर स्टुडिओ खारला वाजवायला गेलो होतो तेव्हा मी खंजिरी वाजवली होती आणि ती खंजिरी कावास काकाने मला दिली वाजवायला आणि आजपर्यंत केरसे लवडवते oh, अरेंज रूम मध्ये तर ते मला खंजिरी वाजवली हे किसका खंजिरी आहे तोंड चांगला नाही ते मुद्दाम त्याला काय ते बोलले ते मला तर मी त्या मध्येच ए मेरा खंजिरी आहे मेने ठीक आहे ठीक आहे म्हणजे तेव्हा एकदम शांत झाले कारण का वडिलांची गेंजिली आता काय बोलणार आहे किती बोडचे तेव्हा माझ्या बाजूला मी कावस काकांच्या त्यांच्या बाजूला आणि ते तुम हो मारुती कोंगो वाजवतोय त्यांच्यामध्ये मारुतीचा कोंगो वाजवतो हो त्यावेळेला आणि कावस काका -का बोंगो घेऊन बसले आणि त्याच्यामध्ये मी मी खंजीर वाजवतो तुम्ही एवढं लकी आहात बाबांनी त्यांचा बोंगो तुम्हाला दिला दिला हा अजून त्यांनी सांगितलं त्याने त्यांनी ह्याला सांगितलं होमीला ते के बाद तू दीपक त्यांनी त्यांच्या त्या होण्या केले होमीजीने की अभि मेरा सामान दीपक दीपकजी को देगा आणि कावस काकाने मला आठवणीने एक प्रॅक्टिस पॅड दिलाय अच्छा स्टँड विथ स्टँड वाला ओके आणि ब्रश ते त्यांनी मला होमीजीना सांगितलं होतं हे दीपक हो दे, दे करके त्यांना मी दरवर्षी ग्रीटिंग कार्ड पाठवायचो त्यांना ओके तर त्यांची ते मला ते तुमची ती सवय हो त्याला पण पाठवायचं सगळे मिशन असो नाही इवन आताही तुमचा एक माणूस नाही एसएमएस करता तुम्ही हॅपी बर्थ करतो हां करतो वेडिंग एनिवर्सरीचा शेळ असेल मुलाचा वाढदिवस मुलाचा सवय तुम्ही लिहून ठेवतो लिहून ठेवलेले आहे आणि ते खूप चांगले सवय कारण त्याच्यामुळे त्या ह्याच्याने आपलं ओळख राहते करेक्ट करेक्ट टच मध्ये राहतो आणि प्लस त्या माणसाचे जे डोळ्यातले रेज आहेत ते मला मिळतात चांगले कारण तो माणूस पण सुखा होतो थोडा अरे वा यांनी ऐकलं पॉझिटिव्ह असं ना रेज ते तुम्हाला मिळतात हो, ते त्याच्याने तुम्हाला एक आ, ब्लेसिंग मिळते त्याचं तो एक माझा एक फायदा असतो तो नाही 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 ब्लेसिंग असते आणि खरंच बरं वाटतं ते कोणालाही असं अच्छा जाकीर बाईन बरोबर तुम्ही जेव्हा वाजवायला गेलात पहिल्यांदा एकदम तुम्हाला कसं एक ऍक्च्युली मला तौफिक बरोबर मी त्यांच्या सूर्या हे होत ग्रुप हा बँड होत्या मी वाजवलं होतं रिहर्सल स्टार्टिंगला आणि त्याची रिहर्सल असलम स्टुडिओ लिया कालिका स्ट्रीट फोर्टला तिकडे रिहर्सल व्हायचा तर त्यांच्यावर तिकडे मी वाजवलेलं आहे थोडस मग तौफिकबाई भाई तौफिकजीने मला घेऊन गेले झाकीरबाईंकडे ते मुवाफीज मौ म्हणून पिक्चर होता त्याचं बॅकग्राऊंड गाणी मग सात पिक्चर साज ते फोरडी मध्ये केलं ते मला वाजवलं नंतर फिल्म सेंटर फिल्म फिल्म पण अवॉर्ड होता त्या तौफिकी मध्ये वाजवते आपल्या जाकीरबाई तौफिकी आणि मी मग मी बेल्स असे चाईम बी माझं ते ऍटमॉस्फिअर क्रिएट करायला तेव्हा ते त्यांचा त्यांच्यावर तो शो आहे कसा होता एक्सपिरियन्स कसा हे म्हणजे म्हणजे म्हणतात ना देवाकडे बघतो एक डोळा आणि देव मला चार डोळे देतात <laughs> एक ती भावलाव होती त्या वेळेला कारण का ते वेगळंच होतं सगळं ते काय बोलले काय झाकीरबाई काय ना अजूनस ओळख नावाने ओळखत काही दीपक जी असे कुठे भेटलं होतं त्यांचा मोठेपण आहे तो मी त्यांच्याबद्दल ते विसरत नाही कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर आहे ते एकदा ओळख झाली शार्प मी ऐकलंय कमाल आहे म्हणजे हे लागतं नक्की त्यांच्यावर नाही आणि पुण्याही पण लागते फक्त असं नशीब असं नाही मी बोल काहीतरी चांगलं काम केलं आई वडिलां कर्मला मी जे तुम्ही काम कराल तस आता मला सांगा आता तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या काळात आता जे काय स्टेज शो किंवा स्टुडिओच काम करण्याची पद्धत वगैरे त्याच्यात तुम्हाला काय चेंज झालं तर तुम्हाला खूप आनंद होईल असं काय चेंज व्हायला पाहिजे जनरली ओव्हरऑल नाही पण आता चेंज काही होणार नाहीये कारण का म्युझिक लाईनच चेंज झाली सगळी स्टाईल स्टाईल चेंज झाली काय कोणाला मी दोष देणार नाही कारण का पूर्वी आपण बैलगाडीत जातो आता आपण रॉकेट मधनं जातो तो सायन्सच आहे त्याच्यामुळे बैलगाडी चांगलीच होती प्रश्न आणि रॉकेट पण चांगले कारण का तुम्ही रॉकेट जे बैलगाडी जायला तुम्हाला चार दिवस लागायचे तर ते मी एक तासात दोन तासात जाऊ शकता ही सुधारणा झालेली आहे पूर्वी जे गाणी होती ती चांगलीच होती आणि आता जेवण चांगली असे वाईट नाही म्हणत पण पूर्वीची जी मेलेडीज होती आणि सगळं एकत्र एक काम करायचं आणि म्युझिक समजा डायरेक्टर फिल्म डायरेक्टर ते शिकलेले चांगले होते त्यांचा अभ्यास होता आता कोणी डायरेक्टर होतो कोणी काय करतो अभ्यास करतो त्याच्यामुळे त्या म्युझिकला न्याय मिळत नाही जास्त करून बरोबर हाफ नॉलेज हाफ नॉलेज नाही आणि त्यांना आता बघा आता समजा एक सॅक्सफोन आहे त्याची फॅमिली किती आहे ते त्याला सांगता येत नाही अल्टो आहे बॅरीटोन आहे डबल बेस बेस सॅक्सेबो आहे ते कोणाला माहित पण नाहीये हे अभ्यास पाहिजे असतो ना आता वनराज भाटिया सार सारखा माणूस त्याला सगळा अभ्यास येतो त्याला ते मॅरेबाई सारखं आता जे नवीन म्युझिक डायरेक्टर आहे काय सांगितलं की आता तो अरेंजर हा प्रकारच निघून गेला निघून आणि प्रोग्रामर्स असे आले ते फक्त त्यांना ट्यूबा म्हटल्यावर हा ट्युबा म्हणजे ते गुगल करतात पण त्याचा ते कसा वाचतो त्याचा रेंज वगैरे अभ्यास काही नाही अभ्यास मी उडूपॉट वाजा उडूपॉट केवळ पडली ढू डू टांग टांग तेच पण तो उडूपॉड कशाचा असतो त्याच्यात पण खूप प्रकार आहेत त्याच्यात केवढे रेंजेस आहेत केवढे तर ती एक शोकांतरी काय कारण का पूर्वी चाळीस माणसं एकत्र काम करत होते आता पीसीओ बॉक्स झालेत स्टुडिओ मोठमोठे फिल्म सेंटर बरोबर बरोबर बॉम्बे लॅब मेहबूब स्टुडिओ गोष्टी इकडे शंभर म्युझियन काम करायचे ते बंद होऊन आता घरातच नाही आता प्रत्येक घरात हो प्रत्येकाच्या घरात स्टुडिओ बनवलेले फक्त सिंगर येतो आणि तो तिकडे गाऊन जातो ना देंग आता म्हणतो माझ्या घरी आहे त्यांनी लॉकडाऊन मध्ये नवीन फॅशन सुरू झाले सुरू झाली ऑनलाईन नाही नाही मोबाईल मध्येच गाऊन पाठवतो मग साऊंड बरोबर नाही साऊंड मध्ये कसं काय साऊंड काय होऊ शकतो हा आणि एक आहे अति हल्ली ऑटो ऑटोटून म्हणतात ऑटो ट्यून तर ते सिंगरचे म्हणजे भयानक ते पूर्वी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बोलेरे पपी हारा गाव हे गाणं वाणी जयरावने हो गायलं बरोबर पण जेव्हा हे गाणं जेव्हा बाहेर आलं रिलीज झालं तेव्हा लोकांना वाटलं तर लताबाई गायलेत पण ते का त्याचं त्याला रिझल्ट मिळाला हे गाणं अप्पा वडावकांनी हो मला सांगितलं ते अप्पा वडाव आणि हेमंत पंडित वसंत देसाई एज ए सेटिंग आर्टिस्ट होते अच्छा हा आणि ते परिमल बिल्डिंग आहे शिवाय बाजूला तिकडे एक महिना यायची रिहर्सल चालली होती एक महिना ह्याच बोले रे पपी हरा गाणं वाणी जयराम तिकडे एक महिना यायची आणि त्याच्यामुळे ते घोटून 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 बासुंदी हा मुरलेलं तेव्हा ते गाणं असं बाहेर आलं अशी किती गाणी हो एकदा अशी एक मोठी सिंगर आहे मी तिचं नाव नाही सांगत hmm. त्या बाईला संगीतकार चित्रगुप्त म्हणजे आनंद मिलींचे वडील oh. त्या ते त्यांचा फेमसला गा गाणं होतं तर ते बोलले त्या गायिकेला की तू माझं एक गाणं आहे तर तू आपण घरी येशील तर आपण ते तर अभ्यास करू शकतो नाही काय केलं अभ्यास करणे का स्टुडिओ स्टुडिओ पे आहो एक घंटे को हो जाएगा सब अच्छा तर त्या एक घंट्यात तिला एक तासामध्ये काय मिळणार आहे त्याचा त्या गाण्यातला रस कळणार आहे का काय कळणार आहे का, त्याचा मती अर्थ कळणार आहे काय <laughs> गाण्याचे शब्द काय त्या शब्दाचा अर्थ काय पूर्वी हे म्हणजे मोठपडे जे, जे सिंगर्स होऊन गेले आठ दहा मोठपडे ते जाऊन तिकडे घरी जायचे बसायचे त्याचा अर्थ लिरिक त्याचा त्याप्रमाणे त्याच्या आपले एक्सप्रेशन टाकायचे स्वतःच आणि त्याच्यामुळे गाणं हे लक्षात का पन्नास oh. वर्षानंतर पण पन आज आपण आणि आज तेच चाललंय गाण्यावर जास्त पर्सेंट तर जुनी गाणी जास्त अरे oh, तुम्ही विचार करा ना रिमिक्सेस का तेवढ्या गाण्याचं गाण्याचं रिमिक्स करा तुम्ही रिमिक्स करूच नाही शकणार तुम्हाला का करावं असं वाटतं कारण मेलडी स्ट्रॉंग मेलडी स्ट्रॉंग ते प्रोडक्शन तर हा एक फरक आहे तो म्हणजे हल्लीच्या म्हणजे आता जर काय आहे आता तर म्युझिक डायरेक्टरनी आठ आठ नऊ नौ नऊ आ, हे करून म्हणजे सॅम्पल करायला ठेवून दिले तसंच इकडची जगातली गाणी काढायची ती डाऊनलोड कर खूप लोक साईन अंतरा काढ हे एक गाणं बनव आणि ते पगारावर ठेवले त्या डाऊनलोड करण्याकरता टेक्निशियन आहे गाणं नाही असं म्युशियन ते हुशार आहेत एकदम एकदम हुशार आहेत एका फटका कसं आहे माहिती आहे मला असं वाटतं ते दे आर नॉट क्वालिफाईड म्युझिकली नाही आहे तेच टेक्निकली तुम्हाला सगळं तुम्ही ऑपरेटिंग करता ऑपरेटिंग ते असं वाटली म्हणून आणि ते सिटिंग होत नाही आधी सारखं नाही होत नाही मला असं वाटतं अजूनही ते सिटिंग तो ती प्रथा परत यायला पाहिजे सुरू केलं पाहिजे तुम्ही प्रोग्रामिंग करा oh. पण सिटिंग करा आणि एक अरेंजर ठेवा oh. ज्याला इन्स्ट्रुमेंट च कॅरेक्टर आहे आता मला सांगा एखादा प्रोग्रामरला डुग्गी आणि मादल ह्याचा फरकच माहित नसेल तो काय प्रोग्रामिंग करणार बरोबर म्हणून तो काय करतो हल्ली तो मग जातो साईटवर लूप शोधतो आणि ते टाकायला टाकतो ते मग ते लूप एकच बार तो तीनशे वेळा वाचतो ह्याला काही जाणच नाहीये त्या रूपमध्ये बरं आता आपल्या ह्याची अधोगती कधी सुरुवात झाली इंडस्ट्रीची नाईनटीन नाईन्टी थ्री पासून हा तेव्हा म्हणजे असं हे होतं इंडस्ट्री अशी खाली खाली येत गेली कारण का पॅकेज आलं म्हणजे आता समजा तुम्ही एक म्युझिक डायरेक्टर आहे मी प्रोड्युसर आहे ही माझी दहा गाणी तू एक दहा लाखामध्ये करून दे झालं दहा लाखात आता म्युझिक डायरेक्टणार अरे दहा लाख पाच लाख में हो जाएगा मग ते पाच लाख तो ठेवून ठेवणार आणि पाच मध्ये तो त्यातले दोन लाखोग्रामर किंवा अरेंजर इसमे तू गाना बिठा ल... के मग तो अरेंजर रे अरे को दोन लाख मिळाय एक लाख रख देते एक लाख कुछ भी किसको भी बुलाते आहे असं झालं त्याच्यामुळे ती गाण्याची जी क्वालिटी होती ना ती खचत गेली मरून गेली सगळी आणि पैशाचा खेळ झाला बरोबर आता त्या प्रोग्रामर मध्ये म्हणजे मी कोणाला दोष देत नाही आता प्रोग्रामर तो आहे चांगला प्रे पण त्याच पैशामध्ये शंभर व्हॉल्यू हो येऊ शकतात तो रिझल्ट आणि या कीबोर्डच्या वेळा जमीनाचा फरक असतो आता सनई लाईव्ह घ्या फ्लू आ, फ्लूट लाईव्ह घ्या तो आणि कीबोर्ड मधला केवढा जमीनचा फरक आहे म्हणजे तुम्ही लाईव्ह तुंबा वाजवता आणि तोच प्रोग्रामिंग केला किती जमीन फरक आहे तो जो रू आहे तो ते कारण मी तुंबा वाजवतो म्हणून मला तुंबाच प्रोग्राम करता येत नाही कारण मला माहिती आहे हे नाही येत नाही तो हा डिफरन्स आहे तो त्याच्यामुळे आपली जी अधोगती आहे ते पॅकेज आले ना पॅकेज तिकडे पॅकेज मध्ये तिकडे संपलं तिकडे म्युझिकच मरण झालं मरण झालं आणि अकॉस्टिक म्युझिक म्युझिशन होते ना ते घरी पण घरी तिकडे वाध। पन्नास साठ वॉयलिन्स वाजायचे आठ दहा ढोलक वाजायचे नंतर स्ट्रिंग सेक्शन असायचे गिटार असायचे चार पाच तो जो आत्मा होता तो सगळा मेला आणि सॉन्ग व्हॉल्युम होते ते तर कधीच मेले आधीच मेले ते वाचा म्हणजे सूर द्यायचे सिंगरना बरोबर प्लेबॅक सिंगर गातोय त्याला ते सगळं नोटिस लिहून त्याला दाखवायचे त्याच्या मागे ते मरून गेलं सगळं त्याच्यामुळे हा परत जमाना येईल असं मला वाटत नाही असं म्हणजे मला ते वाटतरी कोणाला शिकायची इच्छा नाहीये नाही सगळेच कीबोर्ड आणि ऑक्टोपॅड घेऊनच आहे कोणाला सारंगी शिकायची नाही कोणाला सिगार शिकायची नाही मी तेच स्टेज वर बोललेलो सगळ्यांना आईबापांचं काय झालंय हल्ली तू गिटार सीक या कीबोर्ड सीक बस ले ले। हो। हे झाले असं बोलतात पण त्यांना हे कळत नाही की कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट नाही आहे इज अ मशीन मशीन तुम्ही पियानो शिकवा ना तुम्ही ट्रम्पेट का नाही सांगा फिगोल फ्लिगलॉन नाही ट्रॉम्बोन नाही शिकवत का असं मला हे आईबापांच पण हे दोष आहे पण त्यांना पण डायरेक्ट दोष कारण आई बापांना तेवढं नॉलेज नाही ते पण नाही आणि आपल्या गव्हर्नमेंटने पण काय केलं काही वेस्टर्न युनिव्हर्सिटी आहे काहीच नाही केलं त्यांच्या जसं ब्रास सेक्शन आपल्याकडे कुठे काय काहीच नाही आता जे जे काय शिकले ते स्वतः शिकलेले आहेत एक्झॅक्टली exactly. कॅसेट आणून एक्झॅक्ट exactly. कॅसेट आणून त्याच्यावर तुम्ही जे जे म्युशिन आहे ते त्याच्यावर शिकलेले तुम्ही युनिव्हर्सिटी हे करा ना बरोबर की ब्रास सेक्शन इथे शिकवलं जातं कीबोर्ड शिकवलं जातं पियानो शिकवला जातं सिंपली exactly. शिकवले जाते ते कुठे काय कुठे शिकले जे आहे जे असतील ते हो प्रायव्हेट आहेत एक दोन जे ट्रू स्कूल ऑफ म्युझिक होतो किंवा स्वर्णभूमी जे मद्रास ते प्रायव्हेट इज नॉट थ्रू गव्हर्मेंट गवर्में। नाही गव्हर्नमेंट आहे त्याच्यात किती निघतील कारण प्रायव्हेट स्कूल चे फीस किती असतात आणि अफोर्ड करू शकत नाही करू शकत एक हुशार मुलगा आहे पण नाही काय करणार शिकणार आहे की नाही खरी गोष्ट आहे हो ती शोकांनी काय मोठी एकदम आणि तुम्हाला काय असं वाटतं की एक्सपिरियन्स तुम्हाला असं फनी काय आहे का तुमच्याकडे असं कॉमेडी की ते तुमच्या लक्षात राहिलं कधीच म्हणजे आयुष्यात असं किंवा वरचा बोला रेकॉर्डिंग वर टूर वर नाही टूरवर म्हणजे एकदा एकदा जेवण कुलकर्णी बरोबर आम्ही गेलो होतो आणि तेव्हा मे महिन्याचा सीझन होता म्हणजे कडक कडक ऊन आणि तेव्हा म्हणतात वळवाचा पाऊस येतो ना तसे आमची ती आम्ही तेव्हा एस इस, एस प्रवास करत होतो आम्ही भरपूर म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं पहिलं की आठ आठ तास प्रवास मग किंवा एस टीचा प्रवास त्या एस टीमध्ये बसलो होतो आम्ही आणि वरती लाल मिरच्याची पोती होती <laughs> लाल जी पोती होती भरपूर सगळे भरलेले आणि इतक्या तो वळवाचा पाऊस चालू झाला <laughs> आणि ते जे लाल लाल पाणी आहे ते गळकी आणि <laughs> ते सगळं पाणी आलं आमच्या डोळ्या जाऊन हे चिला बाप्रे। चला। चला। बाप्रे। थांबा थांबवा करून आम्ही एसटी थांबवली हो बाहेर आलो मग तिकडे कुठे पाणी होतो कुठे धुवून धून घेऊन घेऊन पण ते एवढाच जाळ झाला होता ना ते आम्ही कधी विसरणार नाही आयुष्यातलं ते मी अशा गमती जयवंतराव पण होते हो होते ना सगळे सगळे होते एकत्र एकत्र होते तेव्हा सगळे ते पुष्कळ आणि तुम्हाला काय असं संदेश द्यायचे का नवीन मुलांना किंवा आजच्या पिढींना असं नवीन संदेश आणि नवीन मुलांना म्हणजे ती काय माझी एवढी हे नाही आहे नाही नाही पण एक तुम्ही पण एक माझ्या दृष्टीने सांगायची इच्छा की जे काय शिकायचं आहे ते सिन्सिअरली शिका हां दुसरा सांगतो म्हणून तुम्ही शिकू नका आणि खोलपर्यंत जा आणि त्याचं शिक्षण घ्या समजा आता तुम्हाला मध्ये करायचं आहे तर पहिला तबला शिकाच आणि सगळ्या लोकांना रिस्पेक्ट करण्याचा पहिले शिका तेहजीब ते मेन पहिलं आहेत तुम्हाला लियाज तेहजीब म्हणतात ते पाहिजे आणि नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा त्या रिदम मध्ये आणि तुम्ही पैसा मिळेलच असं राहू नका मी सांगतो तुम्हाला कारण मी जेवढा रियाज केला त्याचा फळ मिळते पण लगेच नाही मिळत नंतर मिळते कुठल्या मार्गाने मिळतं पण कुठल्या याच्याने येतच असतो मला अजून अनुभव आहे कारण मी पण झेरोमन ना आलोय बाहेर कारण मी पण नोकऱ्या केल्या खड्डे पण खडलेत मी अंडी विकली आहे ग्रीटिंग कार्ड विकले रस्त्यावर बसून पण त्याचा मला ते करून मी न म्युझिक करवतो तर त्या म्युझिकचा जेवढा मी रियाज केला त्याचा मला फायदा झाला आहे नक्कीच तो तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही सिन्सेअरलं काम करा प्रत्येकाचा ग्राफ वरती खाली वरती खाली होत असतो म्हणून त्या नावविद होऊ नका आणि कधी ना कधी तुमचं नाव तो वेळ येतोच चांगली वेळ येते आणि तुम्हाला चगसत स्थिर करून जाते ते बस हे म्हणजे सर तुम्ही बघितलात एवढी दिग्गज लोकांमध्ये दीपक बोरकरजी ह्या ह्यांनी वाजवूनसुद्धा हे एवढं काय म्हणतात ग्राउंडेड आहे आणि देवकरू त्यांना अजून आयुष्य अजून मिळो आणि अजून सक्सेस जेवढं मी एक विसरलो येस गॉड प्रेसिडेंट कडनं त्यांना अवॉर्ड मिळालेले बरोबर ते जेवलेत जेव्हा तुम्ही नाही तुम्ही सांगा तुम्ही चांगला एकदम ही जी गोष्ट आहे ती दोन हजार पाच सालची गोष्ट आहे आणि तेव्हा मी सिंग जी जे गझल सम्राट जगात जगातले त्यांच्यावर मी वाजत होतो तेव्हा आपले प्रेसिडेंट होते डॉक्टर अब्दुल कलाम मे देवच आपल्या माझ्यासाठी जर देव आहे सगळ्यांसाठी देव होते हुशार सायंटिस्ट म्हणून तर ते स्वतः विचित्र वीणा वाजवायचे चांगले म्युझिशियन होते ते तर त्यांच्यासाठी त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी जगियानो पण वाजवायचे पियानो वाजवायचे तर जगजित सिंगचा प्रेसिडेंट मध्ये कार्यक्रम होता तर hmm. त्यांना अकंपनीमेंट आम्ही जगजित सिंग बरोबर होतो नंतर शो कार्यक्रम झाल्यानंतर कलाम साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला आम्हाला चांदीचा बाऊल ताम्रपत्र शॉल आणि त्यांच्या बाजूला बसून आम्हाला जेवायला मिळालं म्हणजे लोकांना लांबून पण बघायला मिळत नाही oh. त्या माणसाकडे माणसांच्या बरोबर मला जेव्हा मिळालं हे माझं मोठं भाग्य होतं ते मी कधी विसरू शकत नाही wow. हे प्रत्येक ल लो, लोकांना असं भाग्य मिळवं हे परमेश्वराकडे प्रार्थना करतो मी आता सो so बेसिकली यू गॉट द मेसेज फ्रॉम हेम यहाड़ा सगड़ा अचीवमेंट इतना पूरा इतना स... कुछ अचीव किया है दीपक जी ने इस इंडस्ट्री में रह के मेरा यही बोलना होगा एवरी पेरेंट को जैसे दीपक जी ने बोला आप अगर वो फॉलो करेंगे आपका बच्चा ऐसा हो ही नहीं सकता है वो लाइफ में फेल होगा वो 500 हंड्रेड परसेंट मैं बोलता हूँ म्यूज़िक इंडस्ट्री इज नॉट अ बैड प्लेस आप 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 कैसे उसको टैकल करते हैं हैं अच्छा musician बन सकते हैं, आप अच्छे जगह अच्छे लोगों के साथ आपका उठना बैठना होगा जैसे दीपक जी म्यूजिक के वजह से वो प्रेसिडेंट तक पहुंच गए कसम से म्यूजिक के वजह से उन वो कितने लोगों को पर वर्ल्ड टूर किया उन्होंने पूरी दुनिया घुमा अच्छे अच्छे लोग मिले मिले तो ऐसा कुछ नहीं है कि सिर्फ इंजीनियर बनने से आप या कोई वॉट कोई भी लेकिन मैं ये भी बोलूँगा कि जो भी आप आ, आ, स्ट्रीम में करेंगे वो कन्विक्शन से करना होल समरी आज का डिस्कशन आप जो भी करेंगे वो अगर दिल से करेंगे सिंसियरली करेंगे, करेंगे पॉजिटिव माइंड रख के करेंगे हाँ, ये हो ही नहीं सकता कि आपका फेलियर हो कभी जिंदगी में So thank you. Thank you Deepadara. Yeah, thank you. Thank you. you God Deepak bless you Dara. all of thank you. you so yes, much. God bless you. And God bless you all. Yes. Please subscribe to our the Fifth Note channel.